आज नाही म्हटलं तरी आमची ठाकरेंची सहावी पिढी ही महाराष्ट्रामध्ये जनतेसाठी राबते आहे. आमच्यावरती घराणेशाहीचा आरोप करताना तुमचा आगापिछा काय, पहिले तुमची वंशावळ कुठली ते तरी सांगा ना आम्हाला. तुमची मुलं बाळ जी आहेत ती कुठल्या तरी कमिटीचे अध्यक्ष विध्यक्ष बनवून हे मोकळे करायचे आणि कुटुंबच्या कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त करायची, घराणी संपवून टाकायची. ज्या एक 8-15 दिवसापूर्वी निवडणुका झाल्या, झाल्या कसब्यामध्ये तर साफ झाले, चिंचवणमध्ये जरा इकडे तिकडे ती बंडखोरी नसती गद्दारी नसती झाली तर तिकडे सुऱ्यांचा चुकडा साफ केला असता. अंधेरीत तर लढायची हिंमत नव्हती. पण विशेष म्हणजे ज्या इतर राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, मेघालयमध्ये झाल्या, हे अमित शहा तिकडे गेले होते आणि कोनराड संगमा हे तिथले मुख्यमंत्री